एकेकाळी काँग्रेसचा आणि आता भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपाचे नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात तोडीस तोड लढत होईल. पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचं जाळं, जनाधार तसेच मोहोळ यांची लोकप्रियता याचा विचार करता भाजपाची बाजू बळकट दिसते. तर धंगेकर यांची जाईंट किलर ही प्रतिमा व जनमानसातील स्थानामुळे काँग्रेस चांगली लढत देऊ शकते असं मानलं जातं. असं असलं तरी मोहोळच निवडणुकीचा फड जिंकतील असंच पुण्यातील वातावरण आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील समीकरणं, भाजपाची ताकद आणि धंगेकरांचं आव्हान याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुणे लोकसभा मतदारसंघावर अनेक वर्ष काँग्रेसचं प्राबल्य होतं. मधल्या काळात समाजवादी विचारधारेलासुद्धा या मतदारसंघानं हात दिला. काँग्रेसचे नेते काकासाहेब गाडगीळ, समाजवादी नेते एस एम जोशी यांच्याबरोबरच विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया, सुरेश कलमाडी यांनी पुण्याचं नेतृत्व केलं. 1991 भाजपानं येथे एंट्री केली. अण्णा जोशी हे भाजपाच्या तिकिटावर सर्वप्रथम या ठिकाणी निवडून आले. त्यानंतर आलटून पालटून काँग्रेस भाजपाचे उमेदवार विजयी होत गेले. 2014 मोदी लाटेत येथून भाजपाचे अनिल शिरोळे, तर 2019 गिरीश बापट निवडून आले. आता 2024 निवडणुकीत माजी महापौर व भाजपाचा लोकप्रिय चेहरा असलेल्या मुरलीधर अण्णा मोहोळ यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर कलमाडी यांच्यानंतर नेतृत्वहीन राहिलेल्या काँग्रेसनं कसब्यात चमत्कार घडवणाऱ्या धंगेकरांवर पुन्हा विश्वास टाकला आहे. मुरलीधर मोहोळ हा भाजपाचा तरुण व आश्वासक चेहरा म्हणून सर्व परिचित आहे. कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून उजवं काम केलेलंसुद्धा पुण्यानं पाहिलेलं आहे. त्यांची लोकप्रियता व मजबूत पक्ष संघटना हा भाजपाचा प्लस पॉईंट आहे. प्रभावी व्यक्तिमत्व, उत्तम वक्तृत्व, लोकसंपर्क, शहरातील प्रश्नांची जाण, अभ्यास दृष्टिकोन या त्यांच्या जमेच्या बाजू, हे सगळं लक्षात घेता मोहोळ यांचं निवडून येणं हे डोळे झाकून दिसत आहे. पण समोर धंगेकर आहे, त्यामुळे मोहोळ शक्तीबरोबरच युक्तीचाही खुबीनं वापर करताना दिसून येतात. याशिवाय त्यांच्या प्रचारासाठी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही पुण्यात सभा होणार आहे. धंगेकरांची जायंट किलर ही प्रतिमा अलीकडं ठळक झाली आहे. धंगेकरांचा राजकीय प्रवास हा तसा सेनेतून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी राज यांच्या मनसेतून निवडणूक लढवली. नगरसेवक म्हणून तब्बल 4 ते निवडून आले. अगदी ड्रेनेज लाईन तुंबलेली असो, दवाखान्याचे काम असो किंवा आणखी कुठली अडचण असो, धंगेकरांना फोन लावताना सामान्यातील सामान्य माणसाला कधी संकोच वा दडपण वाटत नाही. म्हणूनच एखाद्या पक्षाचा नेता या पलीकडे लोक त्यांना पाहतात. सेना, मनसे, काँग्रेस हा असा प्रवास करणाऱ्या धंगेकरांनी मनपा इलेक्शनमध्ये भाजपाचे नेते गणेश बिडकर यांचा पराभव केला, तो याच कार्यशैलीच्या ताकदीवर. पुढे कसबा विधानसभेत मनसेकडून लढताना मोदी लाट असतानासुद्धा त्यांनी गिरीश बापट यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला घाम फोडला होता. अगदी 5 ते 6 हजारांच्या निसटत्या मतांनी बापट त्यावेळी निवडून आले होते. मात्र 2019 काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याची पोटनिवडणूक लागली, तेव्हा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. खरं तर ही निवडणूक भाजपा सहज जिंकेल अशी परिस्थिती होती. मात्र धंगेकरांनी हेमंत रासने यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आसमान दाखवलं, त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत धंगेकरांविरोधात लढताना भाजपने व मोहोळ यांनी सूक्ष्म नियोजनावर भर देत प्रभावी प्रचार यंत्र वापरल्याचं दिसतंय. पुणे लोकसभेत वडगाव शेरी, पुणे कॅन्टोनमेंट, शिवाजीनगर, कसबा, कोथरूड व पर्वती अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यातील कोथरूड पर्वतीमध्ये भाजपाचे हक्काचे मतदान आहे. मोहोळ हे कोथरूडकर, चंद्रकांतदादा पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली. या सगळ्यांची साथ मुरलीधर अण्णांना मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे त्यांना किती लीड मिळेल एवढाच काय तो विषय असल्याचं भाजपवाले या ठिकाणी सांगतात. पर्वतीत भाजपाच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. संमिश्र लोकवस्ती असलेल्या या भागात मोहोळ यांना चांगले मतदान होईल अशी अपेक्षा भाजपला आहे. परंतु बौद्ध व इतर तळागाळातील समाजाची संख्या पाहता पर्वतीतून एकगट्टा मतदानाची आशा बाळगणं मुरलीधर अण्णांसाठी अवघड असेल. कसबा हा भाजपाचाच गड, मात्र पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी येथून बाजी मारली. अगदी कट्टर संघवाल्यांनी सुद्धा त्यांना मतदान केलं होतं. धंगेकर वादापासून कायम दूर राहतात. त्यांना ना हिंदुत्वाचं वावडं असतं ना धर्मनिरपेक्षतेचं.
त्यामुळं दोन्हीकडच्या माणसांना ते चालतात. कसब्यात हा फॉर्म्युला यशस्वी झाला तो पुणे लोकसभेतही होईल असं नाही. मुळात दंगेकर यांना आमदारकीची संधी दिली गेली, त्यांच्याकडे एक पद आहे, हे पाहता कसब्यातून मुरली अण्णांना लीड मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जातं. दुसरीकडे वडगाव शेरी, पुणे कॅन्टॉनमेंट, शिवाजीनगर हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ तसेच सामाजिकदृष्ट्या काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल ठरणारे. पुणे कॅन्टॉनमेंट शिवाजीनगरमध्ये भाजपाचे आमदार आहेत, तर वडगाव शेरी दादा गटाचा आमदार आहे. काँग्रेसला मानणारा इथे मोठा वर्ग आहे, तशी भाजपा वंचित MIM ही मतपेढी आहे, त्यामुळे मतविभाजन अटळ ठरू शकते. वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. मोरे मनसेतही होते, त्यामुळे या पक्षात त्यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. तर MIM अनिस सुंडके यांची उमेदवारी जाहीर झाली. ते जितकी मते अधिक घेतील तितकी दंगेकरांच्या मतांची वजाबाकी होत जाईल. हे पाहता वंचित व MIM फॅक्टर हा दंगेकरांसाठी अडचणीचा विषय ठरू शकतो. पक्ष संघटनेचा विचार केला तर भाजपा काँग्रेसच्या तुलनेत काही पट सरस म्हणावाच लागेल. कार्यकर्त्यांचे मोहळ ही भाजपाची ताकद आहे, तर काँग्रेसच्या पक्ष संघटनेला लागलेले दुहीचे ग्रहण हे काँग्रेसची कमजोरी म्हणता येईल. काँग्रेस नेते आबा बागुल यांचे बंड हे त्याचंच एक प्रतीक आहे. बागुल यांनी नागपुरात नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळं बागुल यांच्याबद्दलसुद्धा चर्चेचा विषय सुरू झाला आहे. या माध्यमातून बागुल यांनी आपल्या मुलाच्या नगरसेवकपदाची तरतूद केल्याचं मानलं जातं. याशिवाय कालपर्वाचे दंगेकर कानामागून येतात आणि तिकट होतात हे काँग्रेसजनांना मानवणारे नसल्याचं दिसतंय. त्यामुळे पक्षातील नेते त्यांना किती मदत करतील हा एक प्रश्न आहे. दंगेकरांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच दाखल केला, तर मोहळ हे गुरुवारी 25 तारखेला आपला अर्ज दाखल करणार आहेत. मोहळ हे राजकारणातील कसलेले पैलवान आहेत, कधी कुठला डाव टाकायचा याचे त्यांना चांगले जजमेंट आहे, त्यामुळं तसं त्यांचं पारडं जडच म्हणायला हरकत नाही. पर दंगेकर यांना हलक्यात घेऊन चालणार नाही याची जाणीव अण्णा ठेवून आहेत. दोघेही आखाड्यात उतरलेत, खडाखडी सुरू झाली, परस्परांचा अंदाज घेतला जातोय. आता कोण कोणाला धोबी पचार देतो आणि निवडणुकीचा फड कोण जिंकतो याचीच उत्सुकता असेल. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.